शेळ्याच्या मेंढ्यांच्या मागं राहून आयुष्यभर कष्ट केले आणि आपली जी काही जमापुंजी होती ही सर्व जमापुंजी आपल्या लाडक्या विठुरायाच्या पायावर अर्पण केलेल्या फुलाबाई चव्हाण आपल्यासोबत आहेत आजी सगळं तुमचं विठ्ठलाला अर्पण केलं सगळं अर्पण केलं कशासाठी कशासाठी माझ्या बाळासाठी माझ्यासाठी बर मला काही दुसरं न हा बरे चांगलं केलं चांगलं केलं आनंद केला आणि आम्हाला नजर आखली आम्हाला पाठीशी उभा राहिला माझ्या कष्टाला माझ्या जाचाला माझ्या गरिबीला सगळ्याला उभा राहिला आता सगळं दिल्यावर कसं व्हायचं आता काय काळजी वाटत आता काही नाही निवांत आहे मला पांडुरंग आहे हा पांडुरंगाने दिलं भरपूर दिलं चिकार दिलं आनंद केला हा काय काय दृष्टांत काय झाला दृष्टांत झाला म्हणजे नको तू तुझ्या पाठीशी आहे मी सपन पडलो हा सपान पडलं मोर उभा राहायला कसा कमरेवर कम्रेव... हात देऊ हा इथं झोपलेली होती उभा राहायला काय म्हणलं भिवू नको हा भिऊ नको तू मग सगळं द्यायचं ठरवलं हा सगळं द्यायचं तन मन धन आणि शिर्यार बी त्याला व्हायला हिटला एवढी शरद आहे एवढी शरद आहे मला त्यानं ठेवलं चुकीच माझ्यावर संकट माझ्या बाळावर आली माझ्यावर आली पाक संकट त्यानं दूर केली मग आता तुमच्या जवळच सगळं जर तुम्ही देऊन टाकलंय विठ्ठलाला तुम्हाला पुढे कसं काय काळजी वाटत नाही का? तीच देणार तीच देणार आता जवळ नसलं काय तर अचानक येणार आज येत आलंय तस होत आलंय तस पहिल्यापासून त्यामुळे श्रद्धा भरपूर भरपूर आहे श्रद्धा वारी बिरी करता का वारी मी करत होते आधी आता तिल्ली लोक जातोय मला जरा गुडघेन होत नाही म्हणून मी जात नाही काल दर्शन घातल्यावर काय सांगितलं मग काय सांगितलं आनंद म्हणलं आनंद तोच आहे मला म्हणलं दुसरं कोण नाही सपनात भेटला तसाच होता का सपनात भेटला तसाच होता फक्त सप्लाच बोलला तिथे काय बोलला नाही तिथे काय बोललं नाही <laughs> आता तर बोलायची येळच नव्हती <laughs> खुश समाधान आहे सगळं सगळं समाधान आहे आनंद आहे म्हणजे पैसे गेले सगळे गेले आता काळजी काय आता काही सुधीक वाटत नाही टकोरावर माझं वज वज ते खाली ठेवल्यासारखं झालं आता दिले हा देवाला दिलं ते आनंद झाला काय बोलला होता का तसंच दिलं बोलले नाही मला चुकी ठेवू माझी लेकरन मी शेळ्या मेड्या इकडून दिल्या शेड करड इकली आणि दिलं सहाशे दिवस होती पूर्वीचे लय लय गरीबी होयंकार गरीबी हो काम करायचं आठ आणची हजरी होती आणि त्यातनं काम करून शि

हे असे विठ्ठलाचे भक्त आहेत म्हणून विठ्ठलाला लोकदेव म्हणलं जातं काही नाही जे दिलं ते आमच्या आयुष्याला पुरेसं दिलं अत्यंत हाल अपेष्टेतनं दिवस काढले आणि आज चांगले दिवस दाखवले म्हणून जी काय माझ्याजवळची जमापुंजी होती ती तुला दिली आणि डोक्यावरचं ओझं उतरल्याची भावना आजींनी व्यक्त केली आहे शिवण्याहून उन कॅमेरामॅन सचिन जाडेसह सुनील देवाण एबीपी माझा एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट